ब्रेकनंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रदूषण नियंत्रणाबाबत पालिका करत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली आणि यानंतर त्यांनी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत चहा पीत चर्चा देखील केलेली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना कामादरम्यान येणाऱ्या अडीअडचणींबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालिकेच्या कामगारांसोबत चाय पे चर्चा केलेली आहे, काय सांगता येईल याबद्दल? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व सफाई कर्मचाऱ्यांचं म्हणणं जे आहे जाणून घेतलंय. चहा पे चर्चा मुख्यमंत्र्यांची सफाई कर्मचाऱ्यांबरोबर झालेली आहे. त्याचसोबत सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी विश्वस्त आश्वस्त केलेलं आहे की तुम्हाला ज्या 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 सगळ्या गोष्टी लागतील या सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल किंवा तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल याच्यावरती लक्ष दिलं जाईल, अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना जो आहे हा दिलेला आहे. त्यामुळे थेट मुंबईची सफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद जो आहे तो आता झालेला आहे. बरं, विशाल धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत चहा घेत चर्चा केलेली आहे. त्यांच्या कामादरम्यान त्यांना ज्या अडीअडचणी येतात त्या मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या सफाई कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. मुंबईतली ही दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहाटेपासूनच मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमधल्या विविध ठिकाणांना भेटी देत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईतली प्रदूषणाची जी पातळी आहे ती वाढलेली होती आणि ही प्रदूषणाची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी किंवा हे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका करत असलेल्या उपाययोजनांची पाहणी आज मुख्यमंत्री सकाळपासूनच करतायत. पाहणी करून झाल्यानंतर काही वेळ मुख्यमंत्र्यांच्याकडे होता आणि हा वेळ त्यांनी चहा घेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत चर्चा करत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.